हे जे अंतर आहे ना हे 7 फूट आहे, म्हणजे आपण आपण ज्याच्यात उभा आहोत हे 7 फूट आहे, 7 फूट आहे, हे नंतर 5 फूट आहे, पाच आणि नंतर हे समजा 7 फूट आहे. आता हे जे याच्यामध्ये बघा हे जे आहे हे मुख्य फळफांदी आहे. हे जसं की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झाड जर राहते त्याला एवढ्या एवढ्या ब्रांचेस राहत नाहीत. आता याला जर आपण फाट्या मोजतो म्हटलं मुख्य फळफांदीलाच, तर बघा इथूनच आपण अर्ध्यातून मोजू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 म्हणजे याला मुख्य फळपाणीला उप फळपाणी 17 आहेत. तुम्ही म्हणजे प्रॉपर गाव कोणतं आपलं? प्रॉपर डिगर गाव. कुठं आहे ते? अमरावती वरून मोर्शी रोड वर येते, 25 किलोमीटर. तुम्ही एवढ्या लांबून मग बसणं कसं काय? अरे आता बघा हे काठाला आपल्याला वाटते शेतकऱ्यांना बाबा सूर्यप्रकाश मिळायला भरपूर बोंड आहेत, पण इथं मधात जरी आले तुम्ही इकडे बघा हे 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 उप फळफांदी, हे हे जे आहे हे उप फळफांदी, हे पण उप फळफांदी, हे पण उप फळफांदी, हे पण उप फळफांदी. म्हणजे तुम्ही असं नाही का प्रत्येक झाडाला इथं आल्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही जसं काठाला जेवढे बोंड लागतात की नाही तेवढे मधात लागते समजा, तर हे अंतराचं महत्वाचं आहे. हे जे अंतर आहे बघू शकता ना, हे जे आहे ना एकदम हे जवळ 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 3-3 बोट आहे ना, आणि याला जर आपण म्हणतो बसतो म्हणलं बोटापासून तर इथपर्यंत 45-40 पर्यंत आतच याला मुख्य फळपांदे आणि साईडचा फळपांदे आहे, याच्यामध्ये नसते ना ते असे. आता जे शेणखत टाकलं आम्ही हे कोरडो प्लॉट आहे. हा हा प्रक्रिया केलेले शेणखत बघा ना, एकच फांदी आहे ती पलीकडली एक फांदी. आता हे जे फांदे आहेत की नाही हे आता हे पूर्ण हे फळफांदी आहे, हे झाड आहे समजा हे. आता याला फळफांदीला जर आपण मोजतो म्हटलं तिकडे बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 ही दुसरी फळफांदी, 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 प्रिंट आउट का हे पहिले होतं लावल्यावरच, 8 जुलैची लावून सुरुवातीचे फोटो, 4-6 अमृत पॅटर्न 4-6. हे नंतर किती दिवसाचे? हे आता जवळपास 15 दिवस आधीच आहे आणि हा लेटेस्ट आहे, 3-4 दिवस आधीच कंडिशन आहे. त्याला खत द्या, आता काय करा 1.5 बॅग 10 सेसो द्या आणि 25 किलो मॅग्नेशियम द्या. मागच्या वर्षी मागच्या वर्षी खूप चांगलं झालं होतं, पण ते बांधणी नाही, हे हा प्रॉब्लेम दिसला होता मला. हा बोनसड आहे, तुमची जमीन काळी आहे, ब्लॅक सॉइल आहे. नाही तुमचे मेट पाणी दिलं तुम्ही शेवटी किंवा मग पाणी दिलं ना? हा हा पाणी दिलं की बोनसड येते. आता बघा या झाडाची हाईट किती आहे? माझी हाईट 6 फूट आहे जवळपास, माझ्या जवळपास आलं हे. तर महत्वाचं आहे आता याला जे मुख्यतः फळफांद्या भरपूर आहेत, याचं बुड पहा ना, ते बेस पक्का झालेला आहे. हा हा बेस बेस बुड पहा की ना केवढा आहे. हा तर आताच याचं एवढं बुड आहे समजा, तर याची हाईट कमीत कमी 9-10 फूट होते, तर तेव्हा केवढं बुड राहील हे तुम्ही म्हणजे लक्षात येऊ शकते तुम्हाला. तर महत्वाचं आहे याच्यामध्ये जे काय आपण ओरडतो ना पातेगळ पातेगळ पातेगळ, याच्यामध्ये मला तुम्ही एवढं मोठं झाड आहे याला एक पातेगळ दाखवा ना याच्यात. म्हणजे एका जागी असं दाखवा ना की जिथं पातळ पडलं आहे बाबा म्हणून, हा जिथं दाटण झाली तिथं पातेगळ होईल, पण हे तर अंतर ऑलरेडी मोठंच आहे आपलं. पण हे जे पातेगळ म्हणतो की नाही, जर झाड एवढं मजबूत असलं तुमच्यावर तर पातेगळ होणार नाही. जे काय आपल्याला सांगतात ना नैसर्गिक पातेगळ वगैरे असते म्हणून, तसं काही नाही. तुमच्या झाडावर जर रोग असेल, जसं की या झाडाला 200-300 पाते लागले आणि तुमच्या शेतामध्ये झाडावर रोग असेल आणि झाड मजबूत नसेल, तर जेवढे पाते लागले तेवढे पाते टिकून ठेवण्याची ताकद राहायला पाहिजे ना, हा की नाही. हे महत्वाचा विषय आहे. आता हे बघा ना, आता हे आपलं झाड हे आहे समजा, आता हे इथं सूर्यप्रकाशाचा विषय नाही, कंटिन्यू झाड होतं ना 1-1 फुटावर. याचं बुड बघा ना, हे आली येतं पण फळपाने बघ केवढा आहे वजनाला. हा हा तर हे बघा ना बुड केवढा आहे आताच. तर हे जेव्हा आणखीन याची हाईट 9-10 फूट होईल ना तेवढं बुड याचं हातात मावणार नाही समजा. या ना आली, आता येतं बघा सूर्यप्रकाशचा विषय आहे समजा, हे विषय पुन्हा हा विषय बघा एवढा आहे. प्रत्येक झाडाचं खाली काय डेव्हलप झालेलं आहे, हे महत्वाचा विषय आहे. आणि याची बोंडाची साईज बघा ना, ते बोंड म्हंटल 7-8 ग्रामचं बोंड असेल आज, आपल्या पेरू सारखं बोंड आहे, पेरू सारखं बोंड आहे. याच्यामध्ये महत्वाचं का साईज पोट्यास जास्त आहे की नाही? 10-26 आमच्या एरियामध्ये बघा ना, आता बोंडाची साईज पहा ना एवढी आहे.
आजच म्हटलंय सात आठ दहा ग्रामचं बोंड भरतो. आमच्या आजूबाजूच्या पण आता टॉनिक स्टिम्युलंट टाकणं बंद केलं. बंद केलं का? बंद केलं. तो आपलं पाहून का डिस्टन्स त्यांनी तेच ठेवलं पारंपरिक, पण हळूहळू हळूहळू आपल्या पद्धतीने जर केलं की नाही लय कंपन्या बंद पडतील. हो ना, या पद्धतीने खर्च खूप कमी आहे ना, त्याच्यात बोंडसड पण नाही. सुरुवात आता हे व्हायला समजा सुरुवात झाली, सुरुवात झाली. ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन घ्यायचं काळ्या डॉटला. याच्यात आळी कोटत नाही, तुम्ही आता आळीचं ओढ देत की नाही, पूर्ण प्लॉट हिंड आम्हाला एक आळी दाखवायचं. झाडं काढल्यामुळे नॉन बीटी काढल्यामुळे आमच्याकडे तीच ओळख नाही की नॉन बीटी ओळखायचं कसं. तर सुरुवात होईल तुमच्यावाली. तुम्ही शिक्षण आणि शेती दोन्ही करता का? म्हणजे शेती पप्पाच करतात, मी असं व्हिडिओ बघून सांगतो फक्त हे हे करा असं असं. कसं आपले यंग जनरेशन जर शेतीमध्ये आलं ना, जसं आपल्याला म्हणजे आता आपण जर म्हटलं